17 गुन्हे असलेल्या सर्राई चारचाकी वाहन चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी नाट्यमयरित्या आळंदी येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेमुळे पनवेलसह पुणे परिसरातील एकूण वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रारदार किशन शिवराम मलकी यांनी त्यांच्या मालकीची होंडा सिटी कार MH 46 AP 3070 ही पनवेल कोळखे गाव येथील SB गॅरेज समोर लॉक व बंद करून ठेवली असता ती कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार रवींद्र राऊत, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, पोलीस हवालदार महेंद्र वायकर, पोलीस नाईक रवींद्र पारधी, पोलीस नाईक विनोद देशमुख व प्रसाद खरत आदींचे पथकाने घटनास्थळी भेट देऊन तेथील CCTV कॅमेऱ्याची पाहणी केली असता आरोपीने गुन्ह्यातील वाहन चोरी करण्यासाठी वापरलेली XUV मोटार कार घटनास्थळाशेजारी उभी केल्याचे दिसून आले. या गाडीबाबत अधिक माहिती काढली असता गुन्ह्यात वापरलेली XUV मोटार कार ही खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने अशा प्रकारच्या गुन्ह्याची कार्यपद्धती असणारे माहितीची सांगड घालून सदर चोरी आरोपी रेवन सोनटक्के वय वर्ष 32 राहणारा पुणे याने केला असल्याचा संशय पोलिसांच्या पथकास आला. त्यानुसार पोलिसांनी त्याची माहिती काढल्यास सुरुवात केली, मात्र तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता, त्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांना आव्हानात्मक होते. तपासादरम्यान आरोपी हा आळंदी येथे येणार असल्याची बातमी मिळताच सदर पथकाने तात्काळ व शिताफीने कारवाई करून केळगाव आळंदी येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपी रेवन सोनटक्के हा घरात झोपला असताना त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली, तसेच आणखी 16 असे एकूण 17 गुन्ह्यांबद्दल माहिती दिली. त्याला न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने 2 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे 141/23 हा गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये होंडा सिटी ही वाहन चोरीची वाहन फोर व्हीलर व्हेकल चोरीला गेली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये पनवेल शहर पोलीस स्टेशनचे जे तपासी अंमलदार आणि DPचे पथक आहे त्यांनी यातील आरोपी यास पुण्यावरून अटक केलेला आळंदी पुण्यावरून त्याच्याकडनं 4 गुन्हे डिटेक्ट झालेले आहे. याच्यामध्ये पनवेल नवी मुंबई शहर आयुक्तालयाचे 2 गुन्हे आहे आणि 2 पुणे शहराचे गुन्हे आहेत. यापूर्वी या आरोपीवर जवळपास 13 गुन्हे वाहन चोरीचे आणि इतर गुन्हे दाखल आहे. त्याच्याकडनं 4 वाहन आम्ही हस्तगत केले. सर, याच्या कशी मोडस होती, कशा प्रकारे वाहन चोरायचा आणि विकायचा वाहन काय? जे वाहनाचे गॅरेज होते ते गॅरेज फोडल्यानंतर त्या ठिकाणी असलेली चावी वापरून त्या ठिकाणची जी गर्दी गाडी त्या गाडीला ती चावी लागेल ती गाडी घेऊन तो चोरी करत होता आणि प्रवासी वाहन म्हणून ते यूज करत होता. ह्या गाड्या विकल्यात कोणाला का सोडल्याचं नाही, सध्या तपासाचा भाग आहे तो तपास चालू आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.